संधी निवडणूक तुम्ही लढणार नाही, मीच लढणार. कारण ही निवडणूक जेव्हा आपण मैदानातून लढतो ना, तर ते लोक मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या वाढायला सुरू करतात. आणि 18 जागा आहेत, 18 तुम्ही 36 उमेदवार फक्त येणार, बरोबर आहे का? 36 मध्ये फक्त 36 पैकी 126 लोकांनी फॉर्म भरले. म्हणजे बघा, लोकांनी उत्सुकता दाखवली आहे निवडणूक लढायची. आणि आता याच्यामध्ये काय गणित आहे, त्या गणिताची चिंता आपल्याला करायची नाही. आज मी बैठक याच्यासाठी घेतली आहे की या 126 मधले आपण सांगितलेले जे लोक आहेत त्याच्यातले मला फक्त 18, बरोबर आहे, 18 उमेदवार निवडायचे. काही लोकांना आनंद वाटेल की चला बोलून विड्रॉ करायला लावला जाईल. काही लोकांना वाटेल वा वा आम्हाला लढायची संधी दिली. ही निवडणूक तुम्ही लढणार नाही, मीच लढणार. पण तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला या निवडणुकीमध्ये आपली स्वाभिमानाने चटणी भाकरी खायची तयारी ठेवायची. कारण ही निवडणूक जेव्हा आपण मैदानातून लढतो ना, तर ते लोक मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या वाढायला सुरू करतात. आणि मग पुरणपोळी खायची म्हणून आपण एक दिवस इकडे तिकडे जायचं नाही. आता आपल्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलंय गमावून काय असते ते, आणि तुमच्यामुळे जिल्ह्याने गमावलंय, जिल्ह्यामुळे महाराष्ट्राने गमावलंय. एक माणूस जो नव्या महाराष्ट्राच्या गावागावामध्ये न्याय देऊ शकत होता, विकास देऊ शकत होता, तो राजकारणापासून दूर राहू नये ही जबाबदारी परळीच्या लोकांवर आहे. आणि सगळं महाराष्ट्र तुमच्याकडे अपेक्षाही बघतोय.